नमस्कार, माझं नाव रोहिणी ढवळे, मी पुण्यात राहते. मी सर्वप्रथम सांगली शिक्षण मंडळ ग्रंथालय यांनी केलेल्या ह्या उपक्रमाचे अभिनंदन करते. हा उपक्रम आमच्यासारख्या नवोदितांसाठी खरंचच खूप उपयोगाचा आहे, यासाठी मी आपले आभार मानते. मला वाचनाची आवड आहे, परंतु कामामुळे सवड मिळत नव्हती. या लॉकडाऊनच्या काळामध्ये ती सवड मिळाली. शिवचरित्र हा माझा जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे लिखित राजशिवछत्रपती हे पुस्तक मी वाचतीये. त्यातील एक प्रकरण ज्याच्यामध्ये जिजाबाईंचं खूप सुंदर त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलेलं आहे, त्या प्रकरणातील एक पान मी वाचते. सकल सौभाग्य संपन्न जिजाबाई. शहाजीराजांच्या दारी हत्ती झुलत होते. धनदौलत, पालख्या, मेने, नोकर चाकर, हत्ती, घोडे इत्यादींनी भोसल्यांचा 14 चौकी वाडा गजबजलेला होता. लक्ष्मीसारखे नटून थटून मिरवायचे म्हटले असते तरीही ते जिजाबाईला सहज शक्य होते. तिच्या जामदारखाण्यात दुरडीभर दागिने होते. जगात भोसल्यांना मान फार मोठा होता, सारे काही होते, पण जिजाबाईला तहान लागलेली होती स्वराज्याची. स्वतःचे स्वतंत्र राज्य तिला हवे होते. दुसऱ्या कोणत्याही मृगजळाने तिची तहान भागणे शक्य नव्हते. जगा वेगळी बाई होती ती. तुळजाभवानीची ती परम भक्त होती. जगदंबेने जसे 9 रात्र 9 दिवस अखंड युद्ध मांडून अवघे राक्षस निर्धारून काढले, तसे आपणही या सुलतानाविरुद्ध युद्ध मांडून ही देवा ब्राह्मणांची भूमी मुक्त करावी असे तिला वाटे. मराठ्यांच्या सरदारांसारखा पालख्या मेण्यांमध्ये आणि दागदागिन्यात घोटाळणाला तिचा स्वभावच नव्हता. तिला सतत वाटे की आपली जात अस्सल मराठ्याची, क्षत्रियांची, प्रजा पृथ्वीचे आणि संत सज्जनांचे पालन करणे हेच आपले ब्रीद. ही सारी पृथ्वी यवनाक्रांत झाली, तिची मुक्तता करून धर्मसिंहासनाची स्थापना करावयाची की या जुलमी मगरूळ सुलतानांपुढे माना झुकवायच्या. तिला अशा मुजरे बहादारांचा तिटकारा येईल. जिजाबाईला दास्याची कल्पना सोसवत नव्हती. तिला स्वतःचे राज्य हवे होते, स्वतंत्र तख्त हवे होते. तिला हवा होता आपला झेंडा, आपली फौज, आपला तोफखाना, आपला सेनापती, आपला प्रधान. आमच्या देशावर राज्य करतील आमचे सार्वभौम चंद्र सूर्य आणि आमचा सार्वभौम राजा, हे तिचे स्वप्न होते. असली भयंकर मनोराज्य करणारी सुलतान द्रोही व्यक्ती अमुक एका घरात राहते असे जर बादशाला कळाले असते, तर केवळ अंदाजाने तोफा लावून त्याने त्या व्यक्तीची त्या घरासकट त्या गावासकट धुदान उडवली असती, आणि तीही मराठ्यांच्याच हातून. मराठ्यांचा स्वतंत्र राजा आणि राज्य अशक्य. ती असंतुष्ट होती. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येई. यांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, ब्रे अब्रूची चीड नाही. मोठेपणासाठी स्वतःच्या आईला सुद्धा विकायला कमी करणार नाही ते लाचार स्वार्थी गुलाम. पुरुष कसले हे? देव देश आणि धर्म प्रतिपाळे तोच पुरुष. नमस्कार.